तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात महाराष्ट्रामधल्या 6 शिलेदारांचा समावेश आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यातनं खासदार बनलेत आणि आता थेट मंत्रीपदीही वर्णी लागल्यामुळे मोहोळ यांना लॉटरी लागल्याचं बोललं जात आहे. शपथविधीनंतर मोहोळ आणि त्यांच्या समर्थकांशी साधलेला संवाद पाहूया. अण्णांनी काही वेळापूर्वीच शपथ घेतलेली आहे. अण्णा, तो क्षण खूप सुंदर होता तुमच्यासाठी. खरं तर सगळ्या पुणेकरांच्या डोळ्यात तो एक अभिमान दिसत होता. हो, स्वाभाविक आहे, कारण हा सन्मान पुण्याचा आहे. हा सन्मान प्रत्येक पुणेकराचा आहे की 30 वर्षानंतर लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर त्या माध्यमातून पुण्याला मंत्रिपद मिळणं हे खूप मोठा काळ होता. आणि मला असं वाटतं की पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात. शेवटी इतकी मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर आता स्वाभाविकपणे कामाची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पुण्याचाच नाही तर आता देशाची सेवा करायची संधी मिळते. अण्णांच्या आई सुद्धा आपल्यासोबत आहे. आई, तुम्ही पहिल्यांदाच दिल्लीला आलाय. पहिल्यांदाच. कसं वाटलं दिल्ली? खूप आनंद वाटला. मुलामुळे बरे ना पोहोचले मी. खूप आनंद झाला. सकाळपासून पूर्ण क्षणच होता तो आमच्यासाठी. नक्कीच पुण्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी नक्कीच हे प्रामाणिकपणे आणि चांगलं काम करतील. खरं तर पुणेकरांच्या सेवेसाठी अण्णांनी पुढच्या राज्यात पुणेकरांनी संधी दिली अण्णांना काम करायची आणि पार्टीने आता त्यांना योग्य संधी दिलेली. पुण्याच्या विकासाबरोबर देशाच्या विकासाची संधी पार्टीने अण्णाला दिलेली आहे. अण्णांच्या हातून पुणेकरांची सेवा आणि देशाची सेवा चांगल्या. तुम्ही पेढे भरवले का? पेढे भरवले ना, निवडून आले त्यावेळेसही भरवले, आजही भरवले. हा सगळ्या कार्यकर्त्याचा सन्मान आहे, पुणेकरांचा सन्मान आहे. कार्यकर्त्यांना काय वाटतंय सगळ्यांना? काय अण्णा म्हणजे? व्हिडिओ जर्नलिस्ट मानेसह मी मिकी घई, एबीपी माझा, दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.